समाजात स्त्रियांना असं स्थान नाहीये की जेणेकरून तिला पुढे जाऊ दे. नवीन लग्न होऊन आल्यावर मला त्या वेळी त्या घरात कसं काय करायचं काही सुचत नव्हतं. कोल्हापूरपासून अगदी 25 किलोमीटर अंतर असलेल्या नरंदे गावातील या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या मानसी माळी आहेत. कमी वयात लग्न झाल्यामुळे 12वीपर्यंतच शिकता आलं. मात्र लग्नानंतर 3 मुलांना जन्म दिल्यावर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचं ध्येय उराशी बाळगलं. त्यातूनच त्यांना मी म्हटलं की आपण स्वतःचं वगैरे काहीतरी चालू करूया वगैरे म्हटलं. मग त्यांनी म्हणाले चालतंय. मग आम्ही ते डेअरीचं प्रोडक्ट तयार करायचं असं ठरवलं. त्या ह्याच्यातूनच आम्ही डेअरीचं प्रोडक्ट चालू केलं. त्यामध्ये श्रीखंड, बासुंदी, आमरखंड वगैरे आम्ही स्वतः बनवतोय. दूध वगैरे बाहेरून घेतोय आणि स्वतः बनवतोय. पतीची साथ मिळाली आणि मग घरच्या घरी दुधाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. गेली 10 वर्ष झाले मानसी माळी आणि त्यांचे पती मिळून हा व्यवसाय करतायत. त्यांचे पती या व्यवसायाचं मार्केटिंग बघतात आणि बाकी सगळं काम मानसी स्वतः बघते. नवीन लग्न होऊन आल्यावर मला त्या वेळी त्या घरात कसं काय करायचं काही सुचत नव्हतं. आणि मग ह्यांनी मला ते सपोर्ट दिला. व्यवसाय वगैरे काढायचा मी इच्छा केल्यावर त्यांनी मला सपोर्ट दिल्यानंतर आता पहिल्याची परिस्थिती खूप म्हणजे ह्याची होती. त्यात मला व्यवसायाला पण म्हणजे अर्थसहाय्य नव्हतं. त्यात मला मिस्टरांची साथ भरपूर मिळालेली. कारण त्यांनी स्वतः मला म्हणजे तू स्वतःच्या पायावर वगैरे उभी राहा, पुढं तुला काय करायचं आहे ते कर. त्यात मला मिस्टरांची साथ भरपूर मिळालेली. कारण त्यांनी स्वतः मला म्हणजे तू स्वतःच्या पायावर वगैरे उभी राहा, पुढं तुला काय करायचं आहे ते कर. आणि त्यातूनच त्यांचा सपोर्ट भरपूर लाभल्यामुळं मी ह्या व्यवसायात पुढं म्हणजे पाऊल टाकायचं ठरवलं. त्यांनी त्यात मला भरपूर साथ दिली. अत्यंत हलाखीची परिस्थितीतून हा व्यवसाय सुरू केला आणि आता याच व्यवसायाचं बिझनेस मॉडेल म्हणून मानसी समोर येते. वर्षाचा 3,60,000 असा टर्नओव्हर आहे. घरच्या घरीच व्यवसाय करून आपण काहीही करू शकतो आणि उत्तमरित्या पैसेसुद्धा कमवू शकतो आणि मानानं जगू शकतो असं मानसीकडे बघून आपल्याला नक्कीच कळतं.